ही ग्रीन राइड ची सुरुवात झाली डिसेंबर मध्ये 1000 किलोमीटर. कारण माझं कसं आहे की मी स्वतःला चॅलेंज करायला मला आवडतं. थोडं थोडं मी चॅलेंज करत असतो दर आठवड्याला दर महिन्याला. बिकॉज आय बिलीव दॅट जे आपलं मन आहे आणि आपलं शरीर आहे इट नीड्स चॅलेंज, नाहीतर ते लवकर जुनं होतं, एजेड होतं, लवकर एजेड होतं. त्याला चॅलेंज जरूर असते मनाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा. तर मी स्वतःला थोडे चॅलेंजेस देत असतो. एक मोठा चॅलेंज मी देतो 1000 किलोमीटरची सायकलिंग वर्षातलं एकदा. ती मागच्या वर्षी मी सुरू केली आणि मला काही लोकांनी विचारलं की कॉजसाठी आपण का नाही करत. आणि मी आधीसुद्धा धावत होतो एन्व्हायरमेंटसाठी खूप. मी बॉम्बे दिल्ली टू बॉम्बेसुद्धा धावलो होतो मी 2012 टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट आणि हेल्दी लाईफस्टाईल वगैरे. तेव्हापासून आजपर्यंत थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे लॉट ऑफ पीपल हॅव स्टार्टेड जिममध्ये तरी जातात, थोडासा एक्सरसाइज करतात. कारण तसं आपल्या देशात ट्रेडिशन नाही आहे फिटनेसबद्दल विचार करायची, फिटनेस, स्पोर्ट्स, हेल्थ, एक्सरसाइज. तर आता थोडासा बदल आलेला आहे, आपल्याला दिसतोय. इनफॅक्ट इन रनिंग इंडिया हॅज द वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग रनिंग कम्युनिटीज इन द वर्ल्ड. म्हणजे जास्तीत जास्त भारतीय लोक धावायला लागतात दर रोज, विच इज फॅन्टॅस्टिक. तर मी हे चॅलेंजेस करतो. मला वाटलं की तेच, दॅट इज अ व्हेरी गुड मेसेज टू गिव्ह वन अबाउट हाऊ वी कॅन हेल्प टू रिड्यूस आवर नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. आणि दुसरं म्हणजे हाऊ वी कॅन बी हेल्दियर आरसेल्व्स. तर दोन्ही गोष्टी तशा जास्त कठीण नाही आहेत. म्हणजे इन द फर्स्ट केस आपण विचार करतो की पोल्युशन इतकं आहे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, फूड पोल्युशन, तर गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. दुनियाभर चाललेलं आहे की गव्हर्नमेंट्स काय करणार. पण गव्हर्नमेंट्स ऑफकोर्स लॉज बनवू शकतात आणि त्याला वेळ पण लागतो. पण आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाला विचार करायला हवा की ज्या आपल्या मांग असतात, व्हॉट वी डिझायर, व्हॉट वी वॉन्ट, त्याच्यामुळेच जास्त मॅन्युफॅक्चर होत असतं, जास्त काय काय गोष्टी बनवत असतात कंपनीज, आणि त्याच्यामुळे पोल्युशन वाढत असतं. की आपण आपल्याला इम्पॉर्टेंट गोष्टी हव्या असतात, आपल्याला प्लॅस्टिकच्या गोष्टी हव्या असतात, आपल्याला नवीन नवीन गॅजेट्स हवे असतात, नवीन नवीन कपडे हवे असतात. तर हे बनवायला पोल्युशन होतं. दॅट इज अ साईड इफेक्ट ऑफ ऑल दिस मॅन्युफॅक्चरिंग. तर आपल्याला स्वतःला विचार करायला पाहिजे की इतकं कन्झ्युमरिझम स्वतःसाठी बरोबर आहे का. डू वी ॲक्च्युली नीड वॉट वी आर बाय, डू वी ॲक्च्युली यूज इट, इज देअर व्हॅल्यू ऑफ इट. कारण आपण जर ठरवलं की आम्ही कमी करू तर ते कमी करते, नाहीतर ते कमी नाही करतात, ते पण वाढवत जातील कारण त्यांना पण पैसे कमवायचे. सो इट इज अप टू अस एज इंडिव्हिज्युअल्स की आपण किती जास्त आपण आपल्या लाईफला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तर त्याच्यावर एफर्ट थोडासा किंवा विचार तरी आपल्याला करायला हवा. कारण पोल्युशन इज ऑल्सो बिकॉज ऑफ अस, इट्स नॉट बिकॉज ऑफ समबडी एल्स, इट्स बिकॉज ऑफ अस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हेल्थबद्दल बोलत असतो, आता पॅन्डेमिक आपल्याकडे येऊन गेलं, होपफुली गेलं आहे, आता कमी झालंय. बट द बिग मेसेज देअर वॉज की जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. कोण बोलतंय तिकडे? तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील, डायबिटीज असेल, हार्ट डिझीज असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला रिस्क जास्त आहे. आणि हे हेल्थ इश्यूज येतात कसे, जास्त करून आपल्याच निग्लेक्टनी ते हेल्थ इश्यूज येतात. आपणच स्वतःची काळजी घेत नाही लहानपणापासून, तर ते हेल्थ इश्यूज येतात. तर तसं एक प्रकारे ते ठीक पण आहे. आपल्याला कोण शिकवत पण नाही, स्कूल शाळेत शिकवत नाहीत, घरी शिकवत नाहीत, आई बाबांना माहिती पण नसतं काय करायला पाहिजे, व्हॉट इज अ गुड लाईफस्टाईल. बिकॉज टेक्नॉलॉजी जी आहे, जी आपण आता वापरायला सुरू केलं आहे द लास्ट 100 इयर्स असो, त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टाईलचा इतका बदल झालेला आहे. वी डोंट नो हाऊ टू अडॅप्ट टू दॅट चेंज. आत्तापर्यंत आपल्यालाच माहीत नाही लाईफस्टाईल ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला काय करायला हवं, सो दॅट वी डोंट गेट सक्ड इन टू दॅट. की टेक्नॉलॉजीमुळेच आपण वीक होतोय अशी एक गोष्ट आहे. की टू मच मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी इज मेकिंग अस वीक. आता लिफ्ट आहे म्हणून लिफ्टनेच जायचं पहिल्या मजल्यावर का जिने घ्यायचे, ह्याचा विचार आपण करतच नाही. आता बाजारात जायचं, 10 मिनिटं चालत जायचं पण नाही, आपल्याला गाडी घेऊन जायला पाहिजे. सो सिम्पल थिंग्स लाईक दॅट, की कसं जास्त ॲक्टिव्ह राहायचं, दॅट इज ऑल्सो समथिंग यू नीड टू थिंक अबाउट. वेन यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ, चार गोष्टी जास्त करून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे आपली झोप बरोबर झाली पाहिजे.
ना अगेन बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी अँड बिकॉज ऑफ एंटरटेनमेंट आपण टी व्ही बघत असतो रात्री, इंटरनेट बघत असतो रात्री, सोशल मीडिया करत असतो रात्री. सो वी नीड टू अगेन बी अवेअर ऑफ दॅट की माझी झोप नीट होत नाही आहे हे बघून. सायंटिफिकली दे से दॅट इफ यू लुक ऍट द स्क्रीन तर तुमची झोप बरोबर येत नाही जस्ट बिफोर स्लीपिंग इफ यू लुक ऍट द स्क्रीन. तर त्याच्यावर आपल्याला विचार पाहिजे. सेकंड अबाउट फूड, आता कितीतरी माहिती आपण वाचतो रोज, हेल्थ फूड, हेल्थ फूड, हेल्दी फूड, हे सप्लिमेंट, हो काय खायचं, काय डायट करायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे चांगलं आहे, ते वाईट आहे. सो पर्सनली आय हॅव नो रिस्ट्रिक्शन ऑन डायट. मी कधी डायट करत नाही, मी सप्लिमेंट घेत नाही आणि मी तरी एवढं करू शकतो. पण लहानपणापासून मी करतोय. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की लहानपणापासून मी करतोय. बट द फॅक्ट इज दॅट द बॉडी रिक्वायर्स फूड दॅट इज कम्फर्टेबल फॉर द बॉडी टू डायजेस्ट. दॅट इज वन थिंग. आणि टू अंडरस्टँड की कधी खायचं आणि किती खायचं. सगळं खातो मी, जे चांगलं आहे आणि जे वाईट आहे आपल्याला माहिती असतं. जे काय सायंटिस्ट आपल्याला सांगतात, कधी कधी सांगतात कॉफी वाईट आहे, कधी कधी सांगतात साखर वाईट आहे, कधी कधी सांगतात जे काय असेल ते. आपल्याला कसं वाटतं मेंटली अँड फिजिकली, फूड हॅज अन इफेक्ट ऑन अस मेंटली अँड फिजिकली. तर त्याची पण अवेअरनेस पाहिजे, जागरूकता पाहिजे की ऑब्झर्व युअर सेल्फ. जेव्हा आपण काहीतरी खातो त्याचा इफेक्ट काय आहे, मनात काय इफेक्ट आहे, तर बॉडीवरती काय इफेक्ट आहे. अँड यू हॅव टू ईट मोर ऑफ द गुड अँड लेस ऑफ द बॅड. आपल्याला माहिती आहे वाईट काय ते कमी खायचं, आपल्याला माहिती आहे चांगलं खाय ते जास्त खायचं. मी जास्त फळं खातो, जास्त भाज्या खातो आणि बाकीच्या गोष्टी मी कमी खातो, एवढंच फरक. सो दॅट इज वन थिंग, स्लीप अँड फूड, एक्सरसाइज. आता टेक्नॉलॉजीमुळे जसं मी म्हटलं लिफ्ट आहे, गाडी आहे, सगळं आहे आणि आपण त्याचाच वापर करत असतो. वी नीड टू बी मोर ॲक्टिव्ह, सो वी नीड टू ब्रिंग इन एक्सरसाइज. आधी काय होतं की एक्सरसाइज वॉज पार्ट ऑफ द लाईफ, की आपण चालतच जायचो सगळीकडे किंवा सायकलवरनं जायचो. लोक स्वतःची घरं स्वतः बनवायची, स्वतःच्या हाताने बनवायची. तर आता ते होत नाही. आता आपण काय करतो, कम्प्युटर समोर बसलेलो असतो अशी आणि फोन घेऊन अशी बसलेलो असतो. सो वी नीड टू बी अवेअर ऑफ दॅट की दिस इज नॉट गुड. वी नीड टू बी ॲक्टिव्ह अँड इफ यू कांट बी ॲक्टिव्ह द होल डे वी नीड टू रिझर्व सम टाईम फॉर एक्सरसाइज. आणि कशा प्रकारचा एक्सरसाइज पाहिजे त्याचा पण आपण विचार केला पाहिजे की एव्हरीबडी हॅज सम विकनेसेस अँड सम स्ट्रेंथ्स. इवन आय एम नॉट परफेक्ट. माझं काहीतरी विकनेस असेल, काहीतरी स्ट्रेंथ असेल, फिजिकली ॲज वेल एज मेंटली. मेंटली इनफॅक्ट ऑल ऑफ अस अ वीक, की चूज कसं करायचं, चॉईस कसं करायचं, फोकस कसं करायचं, कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, त्या गोष्टी वेळच्या वेळा कसं करायच्या. दीज आर ऑल मेंटल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेंथ अँड मेंटल विकनेस. सो वी नीड टू बी अवेअर, ती जागरूकता पाहिजे की माझ्यात कमी काय आहे. सगळ्यात कमी जास्त सगळ्यांमध्ये असतं. फिजिकली मे बी युअर किडनीज माइट बी वीकर, युअर डायजेशन माइट बी स्ट्रॉंगर, युअर हार्ट माइट बी स्ट्रॉंगर, सम विकनेस माइट बी देअर इन युअर बॉडी. यू नीड टू फिगर आउट वॉट इट इज. अँड त्याच्यासाठी तुम्ही आधी एक्सरसाइज करायला हवं. बिकॉज द फर्स्ट रिझन फॉर एक्सरसाइज इज हेल्थ, नॉट फिटनेस. देर आर टू डिफरंट थिंग्स, हेल्थ अँड फिटनेस. सो हेल्थ मीन्स दॅट ऑल द सिस्टम्स इन युअर बॉडी, डायजेस्टिव्ह सिस्टम, हॉर्मोनल सिस्टम, इम्युन सिस्टम, ऑल द सिस्टम्स आर फंक्शनिंग वेल. मेंटल सिस्टम्स डीलिंग विथ स्ट्रेस, देर ऑल फंक्शनिंग वेल. दॅट मीन्स युअर हेल्दी. इफ वन ऑफ देम इज नॉट फंक्शनिंग वेल, देन यू हॅव अ हेल्थ इश्यू, राईट? सो दॅट इज समथिंग दॅट यू नीड टू अंडरस्टँड. फिटनेसचा वेगळा अर्थ आहे की तुम्ही कशासाठी फिट आहात. तुम्ही धावण्यासाठी फिट आहात, स्विमिंग करण्यासाठी फिट आहात, तुमच्या जॉबसाठी फिट आहात, कशासाठी तुम्हाला फिट तुम्ही आहात किंवा तुम्हाला वाढवायची आहे ती फिटनेस कशासाठी, यू नीड टू नो दॅट. आणि दुसरं म्हणजे लोक मला विचारतात की मोटिवेट कसं व्हायचं, राईट? एव्हरीबडी फील्स की नाही मला करायचं आहे पण होत नाही रोज. आता मी किती एक्सरसाइज करतो, लोकांना मी विचारतो, ते म्हटलं 2-3 तास तुम्ही जिममध्ये जात असणार तुम्ही. मी म्हटलं मी घरी व्यायाम करतो, मी जिममध्ये अजिबात जात नाही. आणि 10-15 मिनटं मी रोज करतो, 10-15 मिनटं, 5 मिनटं सकाळी, 2-3 मिनटं दुपारी, संध्याकाळी परत 5-6 मिनटं, असं करून 15-20 मिनटं मी एक्सरसाइज करतो रोज. अँड अगेन फोकस्ड ऑन व्हॉट आर माय वीकनेसेस दॅट आय वॉन्ट टू. जे आपण जेवतो, युअर बॉडी मस्ट बी कम्फर्टेबल विथ इट, इझी टू डायजेस्ट. आय फाईंड नॉन व्हेजिटेरियन फूड नॉट इझी टू डायजेस्ट. टेस्ट मला खूप आवडते, मला प्रॉन्स आवडतात, मटन आवडतं, फिश आवडतं, सगळं आवडतं, बट आय फाईंड इट लिटल हेवी टू डायजेस्ट. मी रात्री कधी खात नाही कारण झोप बरोबर येत नाही. So again, I decided ki theek hai, if I want to eat non-vegetarian food, mi thoda sa khata, maybe for lunch. Andi pan bhi khata hai, you know, kadhi kadhi, very rare. So you have to think about that. I eat mostly vegetarian food. Ghari tha, ami vegetarians out. And a lot of vegetables. If you, anybody seen my Instagram, in the morning you will see pictures of papaya and pictures of watermelon. Elements, small molecules, and then builds it up again. Ki body ka kai paaje, protein paaje, protein banat body. काय पाहिजे, केस पाहिजे, केस बनवते,
नख पाहिजे नख बनवते, स्किन बनवते. सो बॉडी डज ऑल दॅट. वी कॅन डिसाईड. आता सप्लिमेंट्स कधी कधी आपण घेतो की आता माझ्या केससाठी ते सप्लिमेंट चांगले असतात, पण सप्लिमेंट घेतल्यावर द बॉडी विल डिसाईड ते कुठे टाकायचे. ते मे बी ते किडनी मध्ये टाकेल, ते त्यांना बॉडीला माहित नाही ना तुम्हाला केसासाठी पाहिजे.